गेल्या काही दिवसांपासून सगळीकडं वाराणसीतल्या ज्ञानवापीची चर्चा होताना दिसत आहे. टेलिव्हिजन, वर्तमानपत्र किंवा अगदी सोशल मीडियावर सुद्धा ज्ञानवापी संदर्भात सतत काही ना काही ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळत आहे. ज्ञानवापी ही मस्जिद आहे की मंदिर, हा वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू असून तो न्यायालयापर्यंत गेला आहे. त्यामुळं कदाचित तुम्हालाही या वादातीत मुद्द्याविषयी नक्कीच माहिती असेल, पण हा वाद न्यायालयापर्यंत कसा गेला तेही जाणून घेतलं पाहिजे. तर त्याचं झालं असं की 2022 5 हिंदू महिलांनी ज्ञानवापी मस्जिद परिसराच्या बाहेरच्या भिंतीला लागून असलेल्या माँ श्रीनगर गौरीची पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यासाठी या महिलांनी न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलं चर्चेत आलं. ज्ञानवापीचा फोटो जर नीट पाहिला तर लक्षात येतं की तिचा बाहेरील काही भाग मंदिराचा दिसत असून आतील भाग मशिदीचा बनवण्यात आला आहे. मग आता प्रश्न असा पडतो की ज्ञानवापी ही नेमकी मस्जिद आहे की मंदिर? बरं, ही मस्जिद असेल तर तिचा काही भाग मंदिरासारखा का दिसतो? तिथं खरंच पूर्वी मंदिर होतं का? या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी काय म्हटलंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर वाराणसीमध्ये असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच ज्ञानवापीची मस्जिद आहे. याच ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात अगोदर मंदिर होतं असा दावा करण्यात येत आहे, परंतु मुस्लिम पक्षकार हा दावा फेटाळून लावत आहेत. काही दिवसांपूर्वी या संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाने म्हणजेच ASI संशोधन करून त्याचा अहवाल तयार केला होता. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. पुरातत्व विभागाच्या अहवालामध्ये ज्ञानवापीमध्ये आधी हिंदू मंदिर होतं असं नमूद करण्यात आलं आहे. तसंच तेथील खांबावर हिंदू देवदेवतांची प्रतीकं आणि चिन्ह सापडली आहेत. याशिवाय या खांबावर पशुपक्ष्यांची चिन्हही आढळून आले आहेत. ASI असा दावा केला आहे की तिथल्या बांधकामाची पश्चिम भिंत ही हिंदू मंदिराचा उर्वरित भाग आहे. हे संशोधन करत असताना GPR तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. याच GPR संशोधनातून इथे एक विहीर असल्याचंही सांगण्यात येत आहे. याच मशिदीसमोर एक भव्य नंदी आहे. विशेष म्हणजे हा नंदी मशिदीकडे पाहत आहे, म्हणजेच त्याचं तोंड मशिदीकडे आहे. आपल्याला माहितच आहे की शिव आणि नंदीचं अनोखं नातं आहे. सामान्यतः आतापर्यंत आपण नंदी हा शंकराच्या देवळासमोर पाहत आलो आहोत, पण तो मशिदीकडे पाहत असल्याने संशय आणखीनच बळावला आहे. व जेव्हा याचा शोध घेण्यात आला तेव्हा त्याच्या जवळच तिथल्या बाथरूममध्ये, ज्याला मुस्लिम पक्षकार कारंजे म्हणायचे, ते शिवलिंग निघालं. आणखीन एक पुरावा म्हणजे ज्ञानवापी मंदिराच्या आवारात त्रिशूळ, माता शृंगार गौरी आणि गणपतीच्या मूर्त्या आढळून आल्या आहेत. याशिवाय हनुमान, विश्वेश्वर, नंदी इतर देवतांच्या मूर्त्यासुद्धा सापडल्या आहेत. त्यामुळं आता इथं सापडलेल्या या सर्व अवशेषांवरून हे मंदिरच असल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्या इथं असलेली मस्जिद ही औरंगजेबाच्या राजवटीत हिंदू मंदिरांच्या अवशेषावर बांधण्यात आल्याचं संशोधनाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पण याच्या विरोधात मुस्लिम पक्षकारांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या, परंतु हायकोर्टाने त्या फेटाळून लावल्या. त्यामुळं मुस्लिम पक्षकारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की जर ज्ञानवापीला कोणी मस्जिद म्हणत असेल तर वाद हा होणारच. ज्यांना ईश्वराने दृष्टी दिली आहे त्यांनी नीट पाहावं ना, त्रिशूळ मस्जिदीमध्ये काय करतायत? ते आम्ही तर नाही ठेवले, तिथं ज्योतिर्लिंग आहे. तिथल्या पूर्ण भिंती आक्रोश करून काय सांगत आहेत? मला वाटतं की हा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून यायला हवा की साहेब ऐतिहासिक चूक झाली आणि या चुकाचं समाधान व्हायला हवं. एकूणच प्राचीन काळापासून ऐतिहासिक रहस्यांनी व्यापलेली काशी विश्वनाथ मंदिराजवळ असलेली ज्ञानवापी ही पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनाच्या अहवालावरून तिथं मंदिर तोडून मस्जिद बांधण्यात आली हेच सिद्ध होतं. योगी आदित्यनाथ यांनी याच पुराव्यांच्या आधारे केलेल्या विधानावरून ज्ञानवापी हे हिंदूंचं पवित्र मंदिर आहे हे स्पष्ट होतं. म्हणूनच याच पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सध्या इथं असलेल्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं आता या तळघरात हिंदू देवदेवतांची पूजा हिंदूंना करता येणार आहे. अयोध्येतील बाबरी मशिदीनंतर ज्ञानवापी मशिदीत सुद्धा हिंदू देवदेवतांचे पुरावे सापडले असून आता इथं श्रीराम मंदिरासारखंच काशी विश्वनाथाचं मंदिर उभं राहतं का ते पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? इथं खरंच काशी विश्वनाथाचं मंदिर उभं राहील का ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.